भाजपा कमालीची अस्वस्थ झाली आहे आणि अस्वस्थ होऊन पुन्हा एकदा सुपारीबाज लोकांना कामाला लावला आहे. तो जे सुपारीबाज लोक स्टेटमेंट करतात किंवा ट्विट करतात अशा लोकांना कदाचित या गोष्टीचा विसर पडतो आहे का? सामूहिक अंत्यविधी ज्या दिवशी ज्या क्षणी होत होता त्याच क्षणी भारतीय जनता पार्टी एक पक्ष फोडून आज आणि उद्या मुंबईमध्ये होत असलेल्या इंडियाच्या बैठकीने भाजपा कमालीची अस्वस्थ झाली आहे आणि अस्वस्थ होऊन पुन्हा एकदा सुपारीबाज लोकांना कामाला लावलं आहे. आणि मग सुपारीबाज लोकांचे अगदीच अतार्किक ट्विट करणे, स्टेटमेंट देणे या गोष्टी ओघाने आल्याच. अर्थात अशा लोकांना किती महत्त्व द्यायचे हाही एक प्रश्न आहेच. परंतु जे सुपारीबाज लोक स्टेटमेंट करतात किंवा ट्विट करतात अशा लोकांना कदाचित या गोष्टीचा विसर पडतो आहे का की समृद्धी महामार्गावर 27 लोकांचे जीव गेले आणि 27 लोकांचा सामूहिक अंत्यविधी ज्या दिवशी ज्या क्षणी होत होता त्याच क्षणी भारतीय जनता पार्टी एक पक्ष फोडून शपथविधी करत होती तेव्हा नैतिकतेच्या, शेतकऱ्यांच्या हिताच्या, महाराष्ट्राच्या हिताच्या अजिबात कुठलंही ट्विट करण्यासाठी किंवा स्टेटमेंट करण्यासाठी हे सुपारीबाज आंदोलक अजिबात पुढे आले नाही. त्यामुळे आजच्याही त्यांच्या बडबडीला फारसा काही अर्थ उरत नाही असो.